महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज या जागेसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या एका जागेसाठी नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी मिळणार का यावरून या निवडणुकीत रंगत आली आहे. मात्र शिवसेनेच्या टोकाच्या विरोधामुळे भाजपनं प्रसाद लाड यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि त्यानंतर काँग्रेसनं माजी आमदार दिलीप माने यांना रिंगणात उतरवलंय. तर एकूणच आज विधान परिषदेच्या एका जागेसाठी जे मतदान होणार आहे त्यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल जोशी आपल्यासोबत आहेत. अमोल, अमित, एकूणच आपण बघतोय की आज एका जागेसाठी मतदान होत आहे तर कोणाची वर्णी लागू शकते, काय माहिती? अर्थातच भाजपचे जे उमेदवार आहेत प्रसाद लाड यांचा विजयाची औपचारिकता बाकी आहे. फक्त एवढाच प्रश्न आहे की भाजप शिवसेना विरोधकांची किती मतं फोडत होते. आपल्याला आठवत असेल की राष्ट्रपती पदाची जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा भाजपने अपेक्षेपेक्षा जास्त जवळपास 12 ते 13 मतं ही विरोधकांची फोडली होती किंवा जास्त मतं मिळाली होती, 208 मतं मिळाली होती. तेव्हा भाजप 208 आकडा हा तसाच ठेवतं किंवा 200 क्रॉस करतं का? विरोधक त्यांची जी एकी गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला विविध आंदोलनाच्या माध्यमातून बघायला मिळते ही विरोधकांची एकी या विधान परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुद्धा पुन्हा एकदा दिसून येते का? हाच एवढा या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यानचा प्रश्न आहे. आणखी एक या निमित्ताने एक बघावं लागेल की नारायण राणे यांचे समर्थक जे आहेत ते किती मतदान करतात, कोणाला मतदान करतात किंवा जो निकाल लागेल त्यामुळे समजून येईल की नारायण राणे यांचे समर्थक असतील किंवा एकंदरीत विरोधक असतील यांनी कोणाच्या पारड्यात मतं टाकली आहेत, कुठली मतं फुटली आहेत हे चित्र त्यानिमित्ताने स्पष्ट होईल. 9 आता मतदानाला सुरुवात झालेली आहे, 4 मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि साधारण 5 प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल आणि साधारण 7 या विधान परिषदच्या एका जागेच्या निवडणुकीचा निकाल हाती येईल. प्रसाद लाड यांचा विजय निश्चित आहे, मात्र विरोधकांची किती मतं फुटतात का? विरोधक सत्ताधाऱ्यांना चांगली टक्कर देत मतं फुटणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतात हे चित्र 7 स्पष्ट होईल.